महाराष्ट्र राज्य में अघोषित लोड शेडिंग शुरू होते ही राजनीति गर्मा गई है राज्य के पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर ने कहा कि सभी मामले में राज्य सरकार केंद्र सरकार पर आरोप लगाती है इस मामले में केंद्र राज्य मदद कर रही मगर राज्य के लेट लतीफी काम के कारण राज्य पर ये समस्या सामने आई है, है। उलट केंद्र सरकार ने जानवरी फरवरी मार्च मध्य आपला कोळसा उचला अनेक नोटिसा दिल्या पण यांनी कोळसा उचलला नाही स्टॉक केला नाही बावीस दिवसापासून पस्तीस दिवसापर्यंत कोळसा असला पाहिजे स्टॉक केला नाही जानेवारी फरवरी महिन्यात टाळाटाळ केली डब्ल्यू सी सी एलनी एस एस सी एलनी पत्र दिले यांना पण कोळसा उचलला नाही आणि केंद्र सरकारने उलट आता यांना मदत केली साडेसातशे मेगावाट एन टी पीसीची वीज त्यांना स्वस्तात उपलब्ध करून दिली एकीकडे केंद्र सरकार एन टी पीची वीज भीच देत आहे एकीकडे ओपन ॲक्सेसमध्ये कमी खर्चात वीज मिळत आहे तिसरीकडे कोडश्यासाठी वारंवार पत्र येत आहे पण या सरकारनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लेट लतीफी केली आणि जेव्हा आत्ता यांच्या अंगावर आलं यांच्या अंगावर आलं तेव्हा केंद्र सरकारचं ते नाव बदनाम करून राज्याचं लोडशेडिंग त्या ठिकाणी करताय आज तीन हजार मेगावॉटचं वर लोडशेडिंग आहे दीड हजार मेगावॉट अघोषित लोडशेडिंग आहे साडेचार हजार मेगावॉट लोडशेडिंग आहे खोटा आकडा आहे अनेक फिडर्सवर लोडशेडिंग आहे आणि त्यामुळं दोनच तास शेतकऱ्याला वीज मिळतंय इंडस्ट्री बंद पडत चालल्या आहे मोठ्या मुश्किली कोरोनाने आता सांभाळलं होतं या राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळं या ठिकाणी लोडशेडिंग होत आहे पाच वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे कधी लोडशेडिंग झालं नाही याच्यापेक्षाही जास्त वीज आम्ही ट्रान्समिट केली आहे आणि त्यामुळं लोडशेडिंगचं पाप हे महाविकास आघाडी सरकारचं आहे लोडशेडिंगचं पाप अठरा हजार कोटी रुपये